नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वंशवृक्ष फॅमिली ट्रीबद्दल शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ. जेव्हा राजू बागेतून खेळून घरी आला तेव्हा त्याने त्याच्या वडिलांनी बनवलेला वंशवृक्ष फॅमिली ट्री सोफ्यावर पाहिला. इतकी लोक, या सगळ्या लोकांमध्ये एकूण किती खापरपण जो बा आणि किती खापरपणचे आहेत. मुलांनो, तुम्ही राजूचा हा वंशवृक्ष फॅमिली ट्री बघून या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता का? राजूचे एक खापर पणजोबा आणि खापर पणजी त्याच्या आईचे पणजोबा आणि पणजी असतील. अशा प्रकारे हे राजूचे खापर पणजोबा आणि खापर पणजी. राजूचे आईकडचे एकूण 8 खापर पणजोबा आणि खापर पणजी आहेत. जर मी माझी 6वी पिढी बनवली तर त्यात किती व्यक्ती असतील? मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की राजूच्या 6व्या पिढीत एकूण किती व्यक्ती असतील? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबून याच्या उत्तराचा विचार करू शकता. राजूची 6वी पिढी बनवण्यासाठी आपल्याला त्याच्या आईकडचे खापर पणजोबा आणि खापर पणजी, बाबांकडचे खापर पणजोबा आणि खापर पणजी या सर्वांच्या आई वडिलांना या वंशवृक्षात जोडावे लागेल. अशा प्रकारे राजूच्या 6व्या पिढीत एकूण 32 व्यक्ती असतील. माझ्या वडिलांचे एकूण किती पणजोबा आणि पणजी आहेत? मुलांनो, तुम्ही राजूच्या या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता का? राजूच्या वडिलांचे पणजोबा आणि पणजी राजूच्या वडिलांच्या आजोबा आणि आजीचे वडील असतील. अशा प्रकारे राजूच्या वडिलांचे एकूण 4 पणजोबा आणि पणजी असतील. ही 6वी पिढी मिळून आता माझ्या वंशवृक्षात एकूण किती व्यक्ती झाल्या? मुलांनो, तुम्ही राजूच्या या प्रश्नाचे उत्तर देखील शोधू शकता का? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबून याचे उत्तर शोधू शकता. प्रथम आपण प्रत्येक पिढीत असणाऱ्या व्यक्तींची संख्या लिहून घेऊ. मग राजूच्या वंशवृक्षात येणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या शोधण्यासाठी आपल्याला फक्त या सर्व पिढीतील व्यक्तींची संख्या मिळवावी लागेल. अशा प्रकारे राजूच्या वंशवृक्षात एकूण 63 व्यक्ती आहेत. तेव्हाच राजूच्या दाराची घंटा वाजली. जेव्हा राजूने घराचे दार उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की ज्या नातेवाईकांना तो आतापर्यंत फक्त त्या वंशवृक्षात फॅमिली ट्री मध्ये बघत होता ते त्याच्या समोर त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचले आहेत. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे वंशवृक्ष फॅमिली ट्री याबद्दल आणखी जाणून घेतले.